पर्यटन हो सगळ्या राज्याचो विषय असा. आम्ही तो पर्यटन वाढवपाक केंद्रीय पर्यटन मंत्रालय हे जाय तितलो फायनान्शियल सपोर्ट सगळ्या राज्यांक करता, बजेट दिता. त्याचबरोबर आमचे तीन स्किमी आसात, जे एक स्वदेश दर्शन स्कीम, तातूंतल्यान जे काही आम्ही अशी देवस्थान सारखे जे जाग्यार टुरिस्ट स्पॉट जे आसात ते हातूंतल्यान ऑलराउंड डेव्हलप, ते सगळ्या त्या प्लेसीचो सगळो डेव्हलपमेंट करपाक आम्ही फंडींग करतात, त्याका स्वदेश दर्शन स्कीम म्हणतात. ती परत आम्ही ह्या वर्षभरांक बऱ्या तरेन रिव्ह्यू केल्या, तातूंत आनिल्लेशे मातशे बाकी गोश्टी जोडल्यात आनी एक भव्य आनी मोठे खंय खंय कमी हेचें काम करून ते दिसनाशिल्लें. फक्त एक प्रोजेक्ट घेतलो जाल्यार तो संपूर्ण टोटल प्रोजेक्ट घेवन त्या स्थानाचो डेव्हलपमेंट करप अशें तातूंतल्यान सल्ला. दुसरी जी स्किम आसा ती प्रसाद म्हणून, त्या प्रसाद तुजेन ज्यो आमच्यो काही आर्कोलॉजिकल ज्यो सायट आहात तातूंत लोक जे पळोवपाक येतात तांकां सगळे तरेच्यो सुविधा थंय उत्पन्न करपाक आमी अशे तरेचें फंडींग तांकां करतात. त्याचबरोबर आयकॉनिक सायट ज्यो आसात, ज्यो काही पुरातन आतां पासून किंवां युनेस्कोन ज्यो हे केल्ल्यो आसात तांचेय खंय तरी डेव्हलपमेंट जावचो, ती एक स्कीम आमची वेगळी आसा. अशे तरेचे दोन तीन स्किमाच्या माध्यमातून राज्याक आमी संपूर्ण मदत करतात. आणि खासियत ह्या गोष्टीची अशी आहात की बाकीच्यो केंद्र सरकारच्यो स्किमी आसात त्यो 60-40 अशा बेजीचेर आसतात किंवा 50-50, पण ह्या हातून आम्ही 100% खर्च टुरिझम मिनिस्ट्री पर्यटन मंत्रालया केंद्राचे करतात. आणि ह्या हातूंतल्यान तश्यो आम्ही एक प्रोजेक्ट फाटी आशिल्ले हांवें येवचे पयलीं, म्हणजे कोलवा बिचाचे काही खंय तरी अडचणी ज्यो आसात त्यो हे करप. पूण आतां आमी ती टोटल स्कीम घेतल्या, म्हणजे टोटल ती बीच जो आसा, कोलवा बीच आसतलो मागीर आनी एक बीच कलंगूट बीच आसतलो, अशें टोटल स्कीम घेवन तांकां सगळो जो खर्च आहा तो ह्या स्वदेश दर्शन स्किमीच्या माध्यमातून आमी दिला.